ओके तिसरं लाईव्ह ब्रॉडकास्ट आता होपफुली याला क्लॅरिटी पण आली असेल. हळूहळू मी इम्प्रूव्ह करतो, एकदम काय आपल्याला झेपलं नाही. आणि बघूया याला कसं येते. रेकॉर्डिंग तर चालू ठेवलीच आहे मी, जास्त पकवणार नाही याला. गेल्या याला 15 मिनिटं पकवला, याला बरीचशी लोक उलट्या करत गेली वाटतं, जाम शिया घालतात मला. ओके आता काय म्हणतोय तो, कलर प्लेन्स इन रिसिप्ट. ठीक आहे. While receipt contains mostly the grayscale color, receipt image are still stored in three color planes, like other color images, like sunlight, which is composed of full spectrum of colors. The color plane combines to create bright white paper. ठीक आहे. म्हणजे बेसिकली ती कलर प्लेनच्या बॅकग्राऊंडला मागे असतात ना टेबल विबल, ते सगळं असतं. आता करायचं आहे काय, रीड द इमेज 003.jpg इन टू द वेरिएबल आय अँड डिस्प्ले इट युजिंग आय एम शो. ठीक आहे. कलर प्लेन्स अँड इंटेन्सिटी व्हॅल्यूचं ट्युटोरियल आहे. तर मी एकदम झपाझप करतो बघा. आपल्याला आपल्या लक्षात येते ना गेल्याची कमांड आय इक्वल टू आय एम शो. गेल्याला इतकं पथेटिक हे दिसत होतं ना स्क्रीन रिझोल्युशन. मी बघितलं माझंच 15 मिनिटाचा व्हिडिओ, बोर न होता स्वतःला झेललं आणि काही दिसतच नव्हतं. ऐकून काय करू आपण, काय लता मंगेशकर नाही आहेत की ऐकून नाही चालते है. त्यामुळे सॉरी फॉर दॅट. पण ठीक आहे, आता काय डिस्प्ले पण करायचं. ठीक आहे, डिस्प्ले करण्यासाठी मी ही लाईन वरती शिफ्ट करतो. कट केली मी इथून कंट्रोल एक्स आणि मग कंट्रोल व्ही आणि मग इथे मी म्हणतो आय एम शो, मला दाखव आय. ओके अँड लेट्स सबमिट. बघूया काय होतं. बरेचदा आपलं काहीतरी एरर आलाच. Does I contain the correct image? अरे काय चुकलं, चला रॉंग आलं. इज द इमेज डिस्प्लेड, आय एम शो आय ने डिस्प्ले तर झाली. काय करायचं होतं, रीड द आय एम 003.jpg इन टू द वेरिएबल आय अँड देन डिस्प्ले इट युजिंग आय एम शो. आयला केलं तर बरोबर मी, गलत बात गलत बात. बघूया सी सोल्युशन मध्ये काय हा घोडा मारते. सी सोल्युशन चा ऑप्शन आहे ना, चुकलं तर लगेच त्याच्यात बघता येतं. हे त्याचं उत्तर आहे. सिंगल कोट्स डबल कोट्सचा प्रॉब्लेम आहे. आयला पायथननी आपलं डोकंच पुरवलं. डबल कोट्स मध्ये असते हे, आपल्याला वाटलं सिंगल कोट्स मध्ये असतात. आय डोंट नो, दॅट इज स्ट्रेंज. मी वर्षानुवर्ष सिंगल कोट्स वापरते. That but correct. So that is not a problem. Then what could be the problem? That is strange. ये तो डोको फिर ले. सही मस्त ले ले. सर मिथ्स के तो ideally जगा संगे ब्रह्मन्यान स्वतः कोडे पाशा. सर आता स्वतः तो स्कोर रॉन्ग देते कब हो गया. अरे आई यानी का मोठ बोड़ा मारना. मला काय कळत नाही मी काय चुकवत होता. जाऊ दे तर काय, आय इक्वल टू आय एम रीड सिंगल कोट करून बघतो. कारण मला सिंगल कोट द्यायची सवय, आपल्याला हे असं चुकीचं डबल कोट्स वाला शिकवलंच नाही कोणी. आणि पुन्हा सबमिट करतो, होत आहे का तरी. बरोबर आहे, सिंगल कोट वाला आहे बरोबर. मे बी मी काय स्पेलिंग मिस्टेक वगैरे केली असेल. नंतर व्हिडिओ बघेन तेव्हा एखाद्या वेळ मला समजेल. चला पुढे. Next, many image processing techniques are affected by image size. Okay, the image you will be classifying have same size 600 by 400 pixel wide. You can find the size of the image using size function sz equal to size a. The first value of sz is number of rows which corresponds to the height of the image. The second value is number of columns which corresponds to the width of the image. Okay. सो आता टास्क काय करायचं, आपल्याला साईज ऑफ आय शोधायचं आहे. सो आय विल से एस झेड इक्वल टू साईज आणि त्याला आपण पुढे म्हणूया आय. सेमी कॉलम दिला आणि सबमिट. काय होतंय बघूया. बरोबर तर आहे, पुढे काय करायचंय बघू. इथपर्यंत बरोबर आहे. पहिले तर माझं इमेज रीड झाली नाही, त्यानेच मी थोडा दुःखी आहे. काय गरज होती त्याला, काय कळलं नाही. आपण लाईव्ह ब्रॉडकास्टवर आहोत आणि माझं दुःख डायरेक्ट कॅमेराला दिसलं असेलच, पण तरी मी नंतर व्हिडिओ पुन्हा बघून बघून शोधून काढणार काय रॉंग केलेलं मी. चला नेक्स्ट नेक्स्ट काय करायचं आहे. डिड द साईज साईज वाटला कोणी. साईज ऑफ द अरे मॅच द साईज ऑफ द इमेज पिक्सेल.
almost. You probably noticed that there was additional value written by function called size, which is 3. आता मी तर सेमीकोलन दिलो ना, मला काही रिटर्नच झालं नाही त्याला. हां ठीक आहे. Because it is important that image is a color image and that it needs a dimension to store red, green and blue color pins. आता यांनी त्यांनी मुद्दामून अशी रिसिप्ट घेतली ज्याला व्हाईट नाही रेड बॅकग्राऊंड नाही. आपल्या मगाच्या ट्युटोरियलमध्ये दोन्ही व्हाईट बॅकग्राऊंड वाल्या रिसिप्ट होत्या. ठीक आहे. आता काय म्हणतोय तो, यू कॅन ॲक्सेस द इंडिव्हिज्युअल कलर प्लेन बाय इंडेक्सिंग द थर्ड डायमेन्शन. फॉर एक्झाम्पल, यू कॅन एक्स्ट्रॅक्ट द ग्रीन कलर प्लेन यूजिंग द व्हॅल्यू 2 ॲज द थर्ड इंडेक्स. हां ठीक आहे. आणि काय करायचं आहे, एक्स्ट्रॅक्ट द रेड कलर प्लेन ऑफ आर जी बी आय अँड स्टोर इट ॲज आर डिस्प्ले आर युजिंग आय. चला कास्ट 3 करायची आपल्याला. मी हे काय एकदम माझ्यासाठी पपलू आहे, कारण अनेक वर्ष मी करतोय. सी आपला ओरिजिनल इमेजचं नाव लिहायचं आय, रेड आपण इलाज असतो त्यामुळे कोलन कॉमा 1 लिहून बघायचं. आणि दुसरं काय हवंय, स्टोअर द व्हॅल्यू युझिंग आय एम शो. हां डिस्प्ले करायची. ठीक आहे. आय एम शो ब्रॅकेटमध्ये मी लिहिणार आर. आणि आता मला ह्याचा रेड कलर प्लेन दिसत. अरे पर इथे उत्तर येईल ना थोड्या वेळात. आणि मी ते एस झेड डिस्प्ले केलं नाही आहे. आधी बघा, हे रेड कलर प्लेन आहे. रेड कलर असल्यामुळे ते ब्राईट दिसते मागे. नेक्स्ट टास्क काय बघूया. मोस्ट इमेजेस यूज 8-bit इंटीजर यू इंट 8 टू फॉर डेटा विच स्टोअर्स बिटवीन 0 to 255. म्हणजे हे जे अख्खा डेटा असतो इमेज प्रोसेसिंगचा, तो 0 to 255 मध्ये स्टोअर होतो. ब्राईट ऑर ब्राईटली कलर्ड इमेजेस कंटेन इमेज इंटेन्सिटी व्हॅल्यूज नियर 255 इन वन ऑर मोर कलर प्लेन्स. द रेड कलर प्लेन इज अ रिसिप्ट ऑफ सम प्रिटी ब्राईट एरियाज. डू यू थिंक इट विल रीच द मॅक्सिमम एरिया ऑफ 255? You can find the largest value in an array using a max function. Okay, a max equal to max of a comma sagaya value comma all. Using all operation finds the maximum across all values in the array. Nahitar nusta max of a lila to row wise array ghetto. Tyamule te ekatra shodhayacha asel. Aplyala hi command maitit nahoti, aaj pahilyandaj baghitli. The brackets are required as they are placeholders for unused inputs. ठीक है, तो ठीक है. टास्क का है, find the largest value in R and store the result as R max. ये तो अपन 2 मिनट में कर देगा. I will write R max, ठीक है, equal to. आता मला काय करायचंय, त्या R matrix मधली सगळ्यात मोठी value शोधायची. तर त्याची command आहे max. नंतर मग bracket मध्ये लिहिलंय R, ठीक है. आणि त्याच्यानंतर मी देऊन दिलंय कॉमा. हे असं मी काय पहिल्यांदाच करतोय, कॉमा आणि डबल कोट्स मध्ये लिहिलंय आल. ओके, आणि ती डिस्प्ले करायची आहे. डिस्प्ले होईलच. आता आर मॅक्स 255 आहे का? आहे 255. तिथे फुल व्हाईट इमेज आहे. आर मॅक्स आलंय सुद्धा 255. हा काय चेक करत बसलाय तो करू दे. आपला आन्सर बरोबर आहे, कॉन्फिडन्स आहे आपल्याला. त्याला लावायचं तेवढा वेळ लाव, गोल गोल चक्र फिरवते, चक्र फिरवते, चक्र फिरवते, पण आन्सर एकदम बरोबर आलेला आहे. सो टास्क 5 काय येते त्याच्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही. सेमिकोलन द्यायलाच हवं होतं, चिडला माझ्या. वेट करू, ट्राय अगेन करतो मी. होपफुली मी केलेलं सगळं स्टोर अंडू न होऊन जाऊ दे. गेलं होत. अरे आर हे काय झालं. आहे आहे, चल टास्क 4 गेली. परत करतो मी. आर मॅक्स इक्वल टू मॅक्स प्रॅक्टिस करतोय. ब्रॅकेट टाकायचा, ए लिहायचा. सॉरी, माझा इमेज आहे आर कॉमा, रेक्टेंग्युलर ब्रॅकेट ओपन क्लोज करायचे. आणि पुढे लिहायचं डबल कोट्समध्ये
स्मॉल मध्ये आणि पुढे द्यायचं सेमी कोलन. ठीक आहे, हे आता अशा प्रकारचे टिक्स प्रॅक्टिस करून करूनच होतात. मी काय करायचो, आधी रो वाईज मॅक्सिमा काढायचो, मग कॉलम वाईज मॅक्सिमा काढायचो. हां, मॅक्सिमा निघाला, साईज आला, दुसरी इमेज पण आली, तो आर मॅक्स ची व्हॅल्यू पण येऊ द्या आता लवकरच. खूपच स्लो चालते, त्याच्यावरती मी पॉडकास्ट थांबवतो, तुम्हालाही बोर झाला. नाही नाही गेलो, ग्रेट. नेक्स्ट लास्ट टास्क आता करूया आपण. डार्क एरियाज विल ऑफ द रिसिप्ट विल कंटेन व्हॅल्यूज क्लोज टू झिरो बेस्ड ऑन द इमेज इन रेड प्लेन टास्क 3. डू यू थिंक द रेड प्लेन विल हॅव एनी एलिमेंट्स व्हॅल्यू क्लोज टू झिरो? येस, मला वाटतंय. हां, यू कॅन फाइंड द स्मॉलेस्ट व्हॅल्यू युजिंग मिन कमांड. टेसिस प्रकार आर मिन वापरायचे. चल, टास्क फाय एकदमच सोपी आहे. आय विल से आर मिन इक्वल टू मिन ऑफ ब्रॅकेट ओपन क्लोज आर मॅट्रिक्स मध्ये, सगळ्या मॅट्रिक्स मध्ये ऑल व्हॅल्यूज मधनं मिनिमा शोधा आणि सबमिट. बघू काय होतंय. कॉन्फिडन्स आहे, बरोबर असणार आहे, पण आर मेनच्या जागी आर मेन लिहिले मी. थांबवा रे, थांबवा, चुकलं म्हणून मी सांगेल. तर लाईव्ह डिबगिंग करून बघूया. मेनच्या जागी मेन केलं मी, ओके, तिथं तिथपर्यंत एक्झिक्यूट होत पोतला नसेल, नसेल पोतला तर मला चान्स मिळाला. फ्युचर प्रॅक्टिस आत्ताच कशी करू, त्यांनी मला दाखवायला हवं. हा, फोटो चल परत कर. मॅटलॅब माझ्याकडनं शिकणं म्हणजे चांगली गोष्ट आहे, मला येतं बऱ्यापैकी आणि झालं बरोबर. नेक्स्ट लास्ट टास्क पटकन करतो आणि तुम्हाला पकवायचं बंद करतो, कारण 11:30 वाजले, कधी बायकोट दरवाजा ठोकेल आणि आरडाओरडा सुरू करेल एवढा वेळ का बसलाय रात्रीचा. मेनी कॉमन टास्क कॅन बी कम्प्लिटली मोर क्विकली युझिंग फंक्शन्स फॉर इमेज प्रोसेसिंग टूल बॉक्स. फॉर एक्झाम्पल, यू कॅन एक्स्ट्रॅक्ट ऑल द 3 कलर्स ऑफ द कलर प्लेन ऑफ इमेज प्रोसेसिंग अरे. यू कॅन यूज आय एम स्प्लिट इन्स्टेड ऑफ इंडेक्सिंग इच कलर प्लेन इंडिव्हिज्युअली. आई सपट, आई आपल्याला माहितीच नव्हतं भाऊ. हां, यू कॅन डिस्प्ले ऑल 3 कलर प्लेन्स ॲट वन्स युझिंग मॉन्टाज. अरे, हे पण आपल्याला माहीत नव्हतं. यू कॅन ट्राय युज आय एम स्प्लिट टू एक्स्ट्रॅक्ट द कलर प्लेन्स ऑफ आय अँड डिस्प्ले ऑल 3 कलर प्लेन्स इन युझिंग मॉन्टाज. ठीक आहे, करून टाकूया. त्यांनी डायरेक्ट कमांड दिलेल्याच आहेत. आळशी माणसं, आळशी म्हणण्यापेक्षा तर पटकन संपायचं आहे कोड म्हणून. तर आपण काय एवढे आळशी नाही आहोत भाऊ. आय एम स्प्लिट ए याला म्हणू आय, आणि मग मॉन्टाज आर जी बी. मॉन्टाज आर जी बी आणि याला सेमिकोलन द्यायची गरज नाही आहे माझ्याकडे, आणि मी रन करतो. अरे बा, मस्त, चला बस झालं. आता मी थांबवतो, वरती बाई येऊन काहीतरी पकवायलाच व्हिडिओ दाखवून. 16% आपला कोर्स पण झाला आहे आणि 30 मिनटं मी तुम्हाला पकवून पण झालं आहे. ओके, वाय कन्वर्ट ग्रे स्केल वेन लोडेड इन टू अ मेमरी. ग्रे स्केल इमेजेस ऑक्युपाय द 3rd स्पेस ऑफ एन आर जी बी कलर स्पेस बिकॉज ऑफ द ग्रे स्केल इमेज हॅज 3rd ऑफ द डेटा, रिक्वायर्स लेस कम्प्युटेशनल पॉवर अँड कॅन रिड्यूस द कम्प्युटेशनल टाइम. A grayscale image is conceptually simpler than RGB image, so developing an algorithm can be more straightforward when working with grayscale. In the receipt images shown below, the information is lost when converting it to grayscale. The essential characteristics like dark text and bright paper are still preserved. On the other hand, if you want to classify to produce visible bag in the background, the color planes would be essential. After converting it to grayscale, it's hard to see the broccoli and let's alone classify it. Okay.
बेसिकली म्हणून ग्रे स्केल मध्ये कन्वर्ट करायचं असतं. मी काय पुढे कंटिन्यू करत नाहीये, मला थांबावं लागेल. स्टॉप ब्रॉडकास्ट.